नमस्कार मित्रांनो, नाव माझं प्रद्युम्न. आपण आज अडोबे आफ्टर इफेक्ट मध्ये शिकणार आहोत मास्किंग. आपण फोटोशॉप मध्ये क्लिपिंग मास्क, इलस्ट्रेटर मध्ये मास्किंग शिकलेलो आहोत. त्याच पद्धतीने तुम्ही आफ्टर इफेक्ट मध्ये एका व्हिडिओला कशा पद्धतीने मास्क करू शकता, मास्किंग करू शकता, हे आपण आज या व्हिडिओ मध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, आपण जवळच माझ्या डेस्कटॉप वरती आणि आपण आफ्टर इफेक्ट सुरू करूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर आपण आलेलो आहोत आफ्टर इफेक्ट मध्ये आणि सिम्पल मी एक कंपोजिशन क्रिएट करतोय. 10 सेकंदाचा इनफ आहे, ठीक आहे. जस्ट रेफरन्ससाठी मी एक इमेज घेतोय, पण तुम्ही इथे व्हिडिओजही घेऊ शकताय, वॉट एव्हर, तुम्ही काहीही घेऊ शकता. तुमचा आधी डाऊट मी क्लिअर करतोय, आपण मास्किंग कशा पद्धतीने आपण करू शकतो. सो मी सिम्पल या टाईपमध्ये एक इमेज आणलेली आहे. सी, तुम्हाला पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती जर मास्किंग करायचं असेल, सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे ती लेयर सिलेक्ट असणं खूप गरजेचं आहे. लेयर सिलेक्ट करायची आणि रेक्टॅंगल टूल सिलेक्ट करायचा किंवा एलिप्स, कोणताही तुम्ही पॉलिगॉन शेप घेऊ शकता, स्टार शेप घेऊ शकता. तुम्ही काय करतोय, स्टार शेप घेतोय आणि तुम्ही बघू शकता या टाईपमध्ये मी जर त्याला मूव्ह केलं, सी या टाईपमध्ये तुम्ही मास्किंग पाहिजे त्या पॅटर्नमध्ये सेव्ह करू शकता. आता तुम्हाला वाटत असेल की हा मूव का होत नाही, याच्यासाठी आपण सगळे टूल्स बघितलेले. त्याच्यामध्येच एक ट्रान्सफॉर्म टूल आहे, आर्क पॉइंट. इथनं तुम्ही ती इमेज मास्क कुठे करायचं आहे तो पोर्शन जो आहे तो तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. आता मी काय करतो, हे मास्क आहे ते डिलीट करतोय. सी या टाईपमध्ये इमेज ठेवतो मी आणि मी काय करतोय, एक सर्कल ड्रॉ करतोय, एलिप्स. सॉरी, मी लेयर सिलेक्ट केलेली नाहीये, त्याच्यामुळे शेप झालाय. सो तुम्ही जर लेयर सिलेक्ट नाही केली तर तो शेप तयार होणार आहे, ठीक आहे. शेप मी डिलीट करतोय आणि मी फर्स्ट प्रोबेबली मी लेयर सिलेक्ट करतोय आणि दॅन मी एक या टाईपमध्ये सिलेक्ट करतोय सगळे ऑब्जेक्ट आणि मी त्याला मूव करतोय, ठीक आहे. आता इथे मास्कच्या तुम्हाला लेयर्स जी इमेज आहे तिच्या खाली मास्क हा ऑप्शन दिसत असेल. मास्कमध्ये आपण इथे प्रॉपर्टीज बघूया, ठीक आहे. सी, मास्क ओपेसिटी इथे कमी जास्त करू शकता, हे सगळं जे आहे ते आपण बघितलेलं आहे. फक्त इथे फेदर जो आहे तो तुम्ही बघू शकता, या टाईपमध्ये फेदर तुम्ही बघू शकता. सी, आता याचा अॅनिमेशन म्हणून तुम्ही कशा पद्धतीने यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, आता इथे आपण एक कीज लावूयात आणि 2 सेकंदावरती गेल्याच्या नंतर त्याचा जो फेदर आहे तो मी वाढवतोय आणि मी तिथे त्याचा टाइम एंड करतोय. सो लुक ॲट दिस, या लुक्स नाईस, आवडला ना. ठीक आहे. त्याचप्रमाणे इथे तुम्ही ओपेसिटी ही त्याची कमी जास्त करू शकता. सी, आपण इथे जे आहे ते आणि इथे गेल्यानंतर ती 100% झाली पाहिजे. लुक ॲट दिस, मास्किंग या टाईप मध्ये करू शकता. अजून एक एक स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे, थोडासा वेट करा. जर हा इफेक्ट आवडला असेल तर लाईक लगेच करा मित्रांनो, ठीक आहे. आता तुमचा दुसरा प्रश्न असेल की तुम्हाला जर पर्टिक्युलर शेप मध्ये जर मास्किंग हवं असेल तर तुम्ही काय करणार आहात. सी, त्याच्यासाठी मी काय करतोय, ही इमेज जी आहे ती तात्पुरती मी डिलीट करतोय आणि मी दुसरी इमेज इम्पोर्ट करतोय. लुक ॲट दिस, या टाईपमध्ये मी एक इमेज घेतलेली आहे.
पण आता आपल्याला काय करायचं, हा जो आईज आहे तोच फक्त मास्क करायचा. त्याच्यासाठी आपण कोणत्या टूलची मदत घेणार आहोत, पेन टूलची. लेअर सिलेक्ट केली आहे, जस्ट पेन टूल सिलेक्ट करायचं आहे आणि या हिशोबाने तुम्हाला ते ड्रॉ करायचं आहे. ज्या टाईपने तुम्हाला ड्रॉ करायचंय, आपण पेन टूलचा प्रॉपर यूज तुम्ही कशा पद्धतीने करू शकता हे मी प्रॉपर एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तो जर पाहिला नसेल तर आधी तो बघा. ठीक आहे, या पॉइंटवरती एक मिनिट कंट्रोल झेड करतो मी. जर तुम्ही इथे जर पॉइंट अटॅच नाही केलात तर तो मास्क होणार नाहीये. सो इथे झिरोचं ऑप्शन आल्याच्या नंतर पेन टूलच्या खाली तुम्हाला एक आर्क दिसत असेल झिरोचा. ठीक आहे, इथे मी क्लिक करतोय आणि ते ऑटोमॅटिकली मास्क होतोय. सो आता इथे ते मास्किंगचा ऑप्शन दिसत नाहीये, मग इथे तुम्हाला क्लिक करायचंय, त्याच्यानंतर मास्कमध्ये जायचंय, इथे मास्क, त्याच्यानंतर इथे ओपेसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता, त्याचप्रमाणे इथे फेदरही देऊ शकता. लुक ॲट दिस. आता हे मास्क झालं की नाही हे तुम्हाला कसं करणार आहे, इथे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितल्यानंतर ट्रान्सपरन्सी एक कमी करून टाकूया. सो लुक ॲट दिस, या टाईपमध्ये तुम्ही मास्किंग करू शकता. आता दुसरी गोष्ट, हे जे मास्क मी तोपर्यंत डिलीट करतोय, आपण काय करूयात, एक एलिप्स ड्रॉ करूयात आणि त्याचप्रमाणे दुसराही मास्क इथे करूयात. आता इथे जे आहे हे दोन्ही मास्क होतंय. सी आता इथे तुम्हाला आडमध्ये जर सबस्ट्रॅक्ट केलं, सी तो जो पार्ट आहे तो ऑटोमॅटिकली डिलीट होणार आहे. त्याच पद्धतीने सी लुक ॲट दिस, इथे हे ऑप्शन्स आहेत हे तुम्ही पर्सनली चेक करा. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही आहात तोपर्यंत तुमचे डाऊट जे आहेत ते क्लिअर होणार नाही आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला कोणताही डाऊट आला तर मला लगेच कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही खालच्या मास्कला, आपण जे सेकंड मास्क जे आहेत इथे ऑप्शन्स आहेत हे पर्सनली चेक करा आणि नंतरच तुम्हाला कळेल. अरे मी सांगून असं होणार नाही हो, कारण की जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही आहात तोपर्यंत काहीही होणार नाहीये. सो हे पर्सनली चेक करा. डन. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही याच्या अॅनिमेशन इफेक्ट कशा पद्धतीने तयार करू शकतो मास्किंगवरती. तुमचा मास्किंगचा पूर्णतः डाऊट क्लिअर झाला असेल आय होप. जर झाला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला येस किंवा नो पाठवा. ठीक आहे, म्हणजे मलाही कळेल की मी कशा पद्धतीने शिकवतो, माझ्या स्टुडंटला कळतंय की नाही कळतंय. सी त्याच्यानंतर मी काय करतो, एक रेक्टॅंगल टूल घेतोय आणि मी या टाईपमध्ये मास्क करतोय. ठीक आहे, आता मी काय करतोय, मास्कमध्ये जातोय, पाथ ऑप्शन क्लिक करतोय. आता इथे एक की देतोय आणि दॅन इथे आल्याच्या नंतर मी काय करतोय, हे दोन्ही ऑब्जेक्ट जे आहेत हे मी सॉरी याच्यावरती डबल क्लिक केल्याच्या नंतर, ऑब्जेक्टवरती डबल क्लिक करावं लागेल मित्रांनो तुम्हाला. त्याच्यानंतर मी काय करतोय, लुक ॲट दिस. सी आता हे जे मास्किंगचा इफेक्ट आहे या टाईपमध्ये तुम्ही बनवू शकता. पण आता त्याचबरोबर इथे आल्याच्या नंतर काय पाहिजे आपल्याला, की हा जो पोर्शन आहे हाही त्याच्या पाठीमागेच गेला पाहिजे. तर याच्यावरती डबल क्लिक केलं तर तुम्हाला परत एक की जाईल, ती जी आहे आपण प्रॉपर लेअरमध्ये आलेलो आहोत. सो या लेअरमध्ये तुम्हाला काहीही चेंजेस करता येणार नाही आहेत. त्याच्यानंतर काय करणार आहे मी, इथे हे दोन पॉईंट सिलेक्ट करणार आहे, कारण की आपण लेअरवरती काम करतोय ना. सो ॲनिमेशनमध्ये चेंजेस नाही करता येणार, पण लेअर प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला चेंजेस करता येतील. सो मी काय करतोय, या टाईपमध्ये इथपर्यंत ते आलं पाहिजे आणि इथे गेल्याच्या नंतर हे जे पॉईंट्स आहेत, हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट, शिफ्ट प्रेस करून ठेवतो मी. इथे तुम्हाला शॉर्टकट्स दिसत आहेत मी काय प्रेस करतोय. ठीक आहे, तर इथे आल्याच्या नंतर शिफ्ट प्रेस केल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिकली इथे जाईल. तर तुम्ही प्रॉपर कंपोजिशनमध्ये जर गेलात तर तुम्हाला या टाईपमध्ये ॲनिमेशन एक तयार झालेलं असेल. मित्रांनो आता तरी डाऊट क्लिअर झालाय. सी
याला आपण फेदर देऊ शकतो, काही करू शकता तुम्ही, ठीक आहे। ओपेसिटी लुक्स गुड ना, या फॉर कळण्यासाठी मी एक जस्ट सिंपल एक बटरफ्लायची इमेज आपण खाली घेऊयात, तुम्हाला कळेल की इफेक्ट कशा पद्धतीने आलाय तो। इट्स परफेक्ट। सी आता त्याच पद्धतीने आपण सर्कल वरती तुम्ही कशा पद्धतीने ॲनिमेशन करू शकता मास्क, मी तुम्हाला ते एक जस्ट दाखवतो, ठीक आहे। मी काय करतोय, मास्क एलिप्स आणि मी एकदम छोट असा मास्क घेतो इथे। सी मास्क मध्ये जातोय आणि इथे मी तसा पाथ देतोय, त्याच्यानंतर इथे जातोय आणि मी त्याचे सगळे जे काही ऑब्जेक्ट आहेत ते मी सिलेक्ट करतोय। सी दोन ऑब्जेक्ट जे आहेत ते आपण इथे गेल्यानंतर ते आलं पाहिजे, त्याच्यानंतर इथे गेल्यानंतर हा पॉइंट इथे आला पाहिजे, त्याच्यानंतर हा जो पॉइंट इथे आला पाहिजे, त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे तो इथे। तुम्ही या पद्धतीने कोणतंही ॲनिमेशन कीज वरती, प्रॉपर कीज वरती करू शकता। सो लुक ॲट दिस, इट्स परफेक्ट। सो या टाईप मध्ये तुम्ही मास्किंग चा यूज आपण करणार आहोत, ठीक आहे। मास्किंग रिलेटेड तुम्हाला कोणताही डाऊट असेल तर मला कमेंट मध्ये लगेच विचारा। सो मित्रांनो, आय होप तुम्हाला डाऊट काहीच नसेल, पूर्ण डाऊट जो आहे तो क्लिअर झालेला असेल। याच्यामुळे तुम्ही वेडिंग आल्बम्स तयार करू शकता, जास्तीत जास्त मास्किंगचा यूज आपण आल्बमसाठी करत असतो। सो ह्या पॉईंटवरती मास्किंगवरती जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, कारण की हा जो व्हिडिओ आहे हा खूप महत्त्वाचा आहे। आज मित्रांनो आपण इथेच थांबूयात। आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट करा आज, की तुम्हाला जर अडोबे आफ्टर इफेक्ट ॲनिमेशन व्हिडिओ रिलेटेड सॉफ्टवेअरचे कोणतीही टिप्स जर लागत असेल, शॉर्ट टिप्स मी सोशल मीडियावरती टाकत असतो, तुम्ही इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, लिंक्डइन, बिहान्स, pk100.in या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती, सोशल मीडिया अकाउंट्सवरती तुम्हाला शॉर्ट टिप्स बघायला मिळतील। सो फॉलो करायला विसरू नका इंस्टाग्रामवरती pk100.in। थँक्यू सो मच गाईज, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू सो मच।